नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोल बिंदास। महाराष्ट्रात कधी नव्हे ती अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांना कायम पायगाड्या घातल्या जायच्या, पण याच आमदार खासदारांना सुद्धा पोलीस संरक्षणात फिरावे लागत आहे, कारण मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा झाला आहे। मराठा आरक्षण ताबडतोब दिले गेले नाही तर अनेक प्रश्न निर्माण होतील, ही महाराष्ट्रात आता परिस्थिती आहे। आणि याच पार्श्वभूमीवर खरंच मराठा आरक्षण देणं शक्य आहे का, आणि दिलं तर ते कसं द्यावं लागेल, यासाठी आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत गोविंद घोळवे। गोविंद घोळवे सर राजकीय विश्लेषक म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत। 15 वर्ष दैनिक पुढारीचे संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। 6 वर्ष राजकीय विश्लेषक म्हणून सकाळ समूहाचे ते संपादक म्हणून सुद्धा राहिले आहेत। भगवानगडाचे सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सलग 3 वेळा अध्यक्ष आणि ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे इंडियाचे 2 वेळा अध्यक्ष राहिलेले गोविंद घोळवे सर वंजारी समाजाचे प्रतिनिधित्वसुद्धा करतात। अतिशय परकड आणि स्पष्ट बोलणारे म्हणून त्यांची ख्याती आहे। कोणताही मुलाही जाणं बाळगता ते बोलतात। अनेक राजकीय संघटनांशी, राजकीय पक्षांशी सुद्धा त्यांचं नातं आहे, परंतु तरीसुद्धा आपल्या मताशी ते कायम ठाम असतात। अशाच घोळवे सरांशी आपण आज परखडपणे बोलणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। बोल बिंदासच्या या स्टुडिओमध्ये आपलं सुरुवातीला मी स्वागत करतो। सध्या महाराष्ट्रची परिस्थिती खूप बिकट होत चालली, महाराष्ट्राची वाटचाल अराजकतेकडे होते आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला असं वाटतंय की गेले 20-25 वर्ष मी पत्रकारितेमध्ये काम करत आहे। 1992 साली मी पुणे विद्यापीठात पत्रकारिता पास झालो आणि ज्या टिकून खऱ्या अर्थानं भारतामध्ये प्रथम आरक्षण कोल्हापुरात दिलं गेलं, छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीमध्ये मी शिक्षण घेतलं। तेथीलच दैनिक पुढारीमध्ये 15-20 वर्ष मी वरिष्ठ पत्रकार म्हणून, ब्युरो चीफ म्हणून काम केलं। परंतु आणि नंतर मी पुणेमध्ये सकाळसारख्या वृत्तपत्राचा राजकीय कार्यकारी संपादक म्हणून 5-6 वर्ष कार्यरत होतो। पिंपरी चिंचवड आवृत्तीत संपादक देखील होतो। महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाचा मी 3 वेळा बिनविरोध अध्यक्ष होतो आणि सध्या आता ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन असोसिएशनचा पत्रकारी संघटनेचा मी दुसऱ्यांदा बिनविरोध अध्यक्ष आहे। मी अनेक राजकीय नेते, अनेक आंदोलने, मग रस्त्यावरचे असतील, कधी ते सामाजिक असतील, आर्थिक असतील, कधी जातीची असतील, कधी धर्माची असतील, पंथाची असतील, भाषेची असतील, वेगवेगळ्या दंगली असतील, जवळ पाहिल्या पत्रकारितेचं मी वार्तांकन केलं, लिखाण केलं। परंतु आता जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे ते अत्यंत विचित्र पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा सर्वाधिक लोकप्रिय, शांत, संयमी, बुद्धिजीवी आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा समाज आहे। जसं आपण इकडे म्हणतो की महाराष्ट्र हे फुले आंबेडकर आणि शाहूंची भूमी आहे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज किंवा अशा महान संतांचा, जगद्गुरु संत तुकोबा असतील, संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज असतील, संत एकनाथ असतील, अशा महान संतांची परंपरा आणि वारसा लाभलेला हा महाराष्ट्र आज दिवसाढवळ्यात पेटतोय। आमदार खासदारच ह्या महाराष्ट्रामधले सुरक्षित नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय करायचं? त्यामुळे हे आंदोलन अत्यंत विचित्र टप्प्यावरून पोचलेलं आहे। तर एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की संवादामधूनच मार्ग निघेल, कारण डायलॉग हा झालाच पाहिजे। प्रत्येक चर्चेचं समाधान हे चर्चेनंच होतं, प्रत्येक प्रश्नाचं समाधान हे प्रश्न काय आहे, तुमची भूमिका काय आहे। आज जरांगे पाटील अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे, एक वंचित, उपेक्षित आणि पीडित गरजूवंत मराठ्याचं नेतृत्व करतं, एका गरीब घरातला कार्यकर्ता आहे। आज महाराष्ट्राचं राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण जरांगे पाटील यांच्याबरोबर फिरत आहे। परंतु माझी जरांगे पाटलांना विनंती की आपण डायलॉग बंद करू नका। डायलॉग बंद जर केला तर प्रश्न कसे मिटणार? आणि शेवटी असं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये गेले 50 वर्ष 60 वर्ष राज्य कोण करत आहे? मराठेच करतात। महाराष्ट्रातले सर्व सहकारी साखर कारखाने 80% मराठ्यांच्याकडे आहेत, सर्व इंजिनिअरिंग कॉलेज मराठ्यांकडे आहेत, सर्व शिक्षण संस्था मराठा समाजाकडे आहेत। जे काही बलस्थान आहेत, मग राजकीय असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, या ठिकाणी बँक क्षेत्र असेल, सहकार असेल, यामध्ये मराठा समाजाचं प्रचंड मोठं वर्चस्व हे नाकारता येत नाही। परंतु आता मराठा समाजा लक्षात आले की आपल्याला केवळ मतपेटीमध्ये
मतासाठी मराठा श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांचा वापर केला. जसं अनेक राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या जातीचा, मी एक नेता आहे उदाहरणार्थ छगन भुजबळ, वाटतं की ते आमचे ओबीसीचे नेते आहेत. गोपीनाथ मुंडे होते त्यांना वाटायचं की वंजारी आणि ओबीसीचं मी नेता आहे. नासिफ फरांदे होते त्यांना वाटायचं मी माळी समाज नेता आहे. अण्णा डांगे होते अण्णा डांगे आहेत आता सध्या जीवित आहेत, त्यांना वाटतं की मी धनगर समाज नेता. हरकत नाही, प्रत्येक समाजामध्ये एक नेता जन्माला येतो. शेवटी नेतृत्व हे कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि मातृत्वानं घडत असतंय. परंतु आज जारंगे देखील एक शून्यात नेतृत्व तयार झाले, खरी गोष्ट आहे, आनंद आहे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. परंतु जारंगेंनी सरकार समोर डायलॉग केला पाहिजे, तरच हा प्रश्न मार्गी लागला. पण आत्तापर्यंत आपण पाहिले महाराष्ट्रात अतिशय शांततेने 58 मोर्चे निघाले होते, पण पहिल्यांदा असं चित्र आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्रात येतं की थोडंसं आंदोलनाला हिंसक वळण आलं आहे. मग ते सांगतो की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जे 52-56 मराठा समाजाचे मोर्चे निघाले ते भारतातच नव्हे, जागतिक स्तरावर देखील त्यांना खूप मोठी रिस्पेक्ट मिळाला. कारण शेवटी बघा, मराठा हा शांत आहे, संयमी आहे, करेक्ट आहे, प्रगल्भ आहे, वैचारिक आहे. मग ते सांस्कृतिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, मराठा समाजाची बलस्थाने खूप मोठी आहेत. म्हणूनच 1200 वर्षापूर्वी सध्या मराठा समाजाने मराठी माणसाबद्दल संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरमध्ये वही लिहिली, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैंजाशी जिके आईशी अक्षरे रसिके मिळविन. म्हणजे हा मराठा मराठी बांधव एवढा संत आहे, शांत आहे, संयमी आहे, आणि ही मराठी भाषा इतकी सुंदर आहे की या मराठी भाषेची अमृताबरोबर जरी शेर्ट लागली गोडवी असेल तरी आम्ही पैंज जिंकू, इतकी मराठीमध्ये ताकद आहे. आणि मराठी म्हणजे कोण? जो मराठा राहतो तो मराठी, जो मराठा बोलतो, जी मराठी भाषा आहे तो मराठी. तेव्हा आज मराठा परिस्थिती मराठा समाजाची गोरगरिबाची खरंच वाईट आहे, परंतु डायलॉगाशिवाय प्रश्न कसा मिटणार? आज जारंगे म्हणतात की प्रत्येक ठिकाणी गावबंदी करा. शेवटी लोकशाहीमध्ये राज्यकर्ते शेवटी घटना चालवतात, देश चालवतात, पार्लमेंट चालवतात, विधिमंडळ चालवतात, न्यायमंडळ जरी ते चालवत नसले शेवटी विधानमंडळ आणि संसद लोकसभा ह्या प्रतिनिधींसंघात जर आपण चर्चाच केली नाही तर मग प्रश्न कसा सुटणार? ते चर्चा करायला तयार आहे, ते म्हणतात सुद्धा की तुम्ही चर्चा करायला माझ्याकडे येत असाल तर मी अडवणार नाहीये, तुम्ही या चर्चा करा, आपण चर्चेतून मार्ग काढू. शिवाय ते बोलतात की एक दिवशी आपण अधिवेशन बोलवावे किंवा अधिवेशन बोलवावं या विषयासाठी, आणि तो विषय असा आहे की महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन जरी एक दिवसाचं बोलवलं, सर्वपक्षीय उद्या बैठक आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलली, हरकत नाही. मी तर म्हणतो की राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांना ॲज अ मराठा आरक्षणचं क्रेडिट मिळालं तर हरकत नाही, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी प्रामाणिक प्रांजळ भूमिका आहे. मी जरी वंजारी समाजात असलो, ओबीसी असलो, श्री क्षेत्र भगवानगडावर ओबीसी चळवळ खूप मोठ्या प्रमाणात झाली, मग ते आध्यात्मिक असेल, सामाजिक असेल, सगळ्यांना एकत्र करण्याची चळवळ असेल. गोपीनाथराव मुंडेंच्या बरोबर भगवानगडाचा एक सचिव म्हणून मी 15-20 वर्षे सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलंय, त्यामुळे पत्रकार जरी असलो तरी एका गरीब समाजाची भूमिका मला कळू शकते. परंतु विधिमंडळानं जरी ठराव पास केला तरी जोपर्यंत लोकसभेमध्ये कायदा पास केला जात नाही तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणं शक्य आहे. जरी आज महाराष्ट्र शासनानं कुणबी दाखला घेऊन जरी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं तरी ते ओबीसीमधनं आरक्षण होऊ शकत नाही, कारण त्याला सुप्रीम कोर्ट बाइंडिंग करणार नाही. कारण तुमची पहिली जे पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि त्यावेळेस 9 बेंच पुढे पिटिशन चालू असताना सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण जे गायकवाड कमिशननं दिलं होतं हे नाकारलं होतं. त्यामुळे पुन्हा तुम्हाला मागास आयोग नेमणं, मराठा समाजाची प्रत्येक आर्थिक बाजू समजून घेणं, हजारो वर्षे शेकडो वर्षापूर्वी मागं जाणं, सर्व पुरावे काढणं आणि आर्थिक निकषावर मराठ्यांना ताबडतोब आरक्षण देणं हाच पर्याय मोठा उपलब्ध होऊ शकतो. पण यासाठी खूप मोठी लेंदी प्रक्रिया राबवावी लागेल. हे बघा, आता या 40 वर्ष मराठी थांबली वस्तुस्थिती आहे, परमनंट आणि कायदेशीर आरक्षण घ्यावं. कारण कायदेशीर आरक्षण जर घ्यायचं असेल तर सेंट्रलमध्ये मोदी साहेब आहेत, अमित शाह साहेब आहेत, त्यांच्याकडे इथल्या सर्व पक्षीय आमदार खासदारीनं जावं, महाराष्ट्र विधानसभेचं एक दिवशी अधिवेशन बोलवं, विधिमंडळानं सर्वपक्षीय ठराव पास करावा, हाच ठराव तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाकडे पाठवावा, मोदी साहेबांनी हाच ठराव राष्ट्रीय मागास आयोगाकडे पाठवावा, मागास आयोगानं 2-3 महिन्याची मुदत घेऊन त्वरित वार फुटवर हे सगळं डिटेल तुमची बायोडोटा सगळा डाटा बँकमध्ये मराठा समाजाचा करावा. आणि खरोखर जे वंचित आहेत, उपेक्षित आहेत, पीडित आहेत आणि गरीब आहेत, जे अल्पभूधारक आहेत, ज्यांना 5 एकर 4 एकर 10 एकर जमीन, अशा मराठा समाजाला ताबडतोब आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे. या मताशी मी 100% सहमत आहे. परंतु समजून घ्या तुम्ही, तुम्हाला जर मराठा समाजाला कुणबी समाजातनं आपलं ओबीसीमधून आरक्षण दिलं तर परत तुम्ही सरसकट राजकीय देखील त्याचा लाभ घेऊ शकता,
त्यामुळे ओबीसी समाजाला तो खूप मोठा धोका होऊ शकतो. परंतु आता तुम्ही एका बाजूला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे असंही म्हणता, परंतु ओबीसी समाजाला कुठं धक्का किंवा त्यांना काही हानी पोहोचू नये हा सुद्धा तुम्ही विचार. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता जी मागणी पुढे येते मोठ्या प्रमाणात, मग जरांगे पाटील असतील किंवा अनेक लोक म्हणत आहेत की आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे मराठी. असं असतं, उद्या मी म्हटलं एक ओबीसी म्हणून की आम्हाला एससी कोट्यामधून आरक्षण द्या असं देता येतं का? शेवटी भारताची घटना आहे, संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एक संविधान लिहिलं आहे. उद्या दलित समाज बसला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला असं असं एवढं पर्सेंट आरक्षण पाहिजे, देऊ शकतं का? लॉ अँड ऑर्डर क्रिएट केली मी आरक्षण मिळतं का? हिंसक दंगली केल्यामुळे आरक्षण मिळतं का? मारामाऱ्या केल्या, खून दरोडे केल्यामुळे आरक्षण मिळतं का? तसं मिळणार नाही. आरक्षण चर्चेने मिळेल, आरक्षण कायद्याने मिळेल, आरक्षण संविधानाने मिळेल, आरक्षण शांतीने मिळेल. हेच जरा काही सांगतात, हिंसक आंदोलन करू नका, लॉ अँड ऑर्डर क्रिएट करू नका. आणि मी तर म्हणतो महाराष्ट्राच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, पक्षीय मतभेद बाजूला ठेवावे, पक्षीय निवेद साईडला ठेवावेत आणि मराठी समाजासाठी सर्वांनी एकत्र येऊन ह्या गोरगरीब वंचित मराठ्यांना ताबडतोब आरक्षण द्यावा या मताशी मी सहमत आहे. परंतु ओबीसी मधून आरक्षण कायदेशीर देता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टानं साहनी केस, इंदिरा साहनी केसमध्ये ज्यावेळेस तामिळनाडून हा 72% केला तेव्हा तिथली बॅकवर्ड, तिथली मायग्रेशन परिस्थिती, तिथली मागास परिस्थिती, त्याचा पूर्ण अहवाल आलाय आणि त्याला अद्याप इंदिरा साहनी कोर्टात स्टे भेटलेला नाही. म्हणजे त्याने ते आरक्षण वैध म्हटलेलं नाही आणि अवैध म्हटलेलं नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने एक गाईडलाईन 2-3 निकालामध्ये असं दिलंय की 50% आरक्षण ज्यास देऊ नये. बरोबर. मग जर द्यायचंच असेल तर हा अधिकार पार्लमेंटला आहे, कारण सर्वोच्च पार्लमेंट आहे. पार्लमेंट कायदे तयार करू शकते, लक्षात लगा, कायदे मंडळ आहे पार्लमेंट आणि इम्प्लिमेंट करणं सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे. जसं EWS 10% मोदी साहेबांनी दिलं आणि ते 2 दिवसात इम्प्लिमेंट झालं, तसं मराठा समाजाला 10%, 15%, 16% जी त्यांची मागणी आहे, परंतु ती 50% द्यावी किंवा 50% जर वाढवायचं असेल 52-56 तर त्यासाठी स्पेशल अधिवेशन लोकसभेचं बोलून कायदा पास केला पाहिजे, तरच हे अधिवेशन आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकल. परंतु एक असाही विचार पुढे येतो काही संघटना किंवा आता मागणी तशी पुढे आहे की 50% आरक्षण बद्दलचा विषय जो आहे त्याच्यामध्ये मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ज्यावेळेस आरक्षण जे उर्वरित शिल्लक आरक्षण होतं तेही ओबीसी कोट्याला वाढवून दिलं गेलं, त्याच्यामुळे तोही आरोप प्रत्यारोप होतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये अनेक वेळा डिबेटसुद्धा झालेत आणि तर त्या मंडल आयोगाच्या शिफारशीमुळे जास्तीचं जे आरक्षण मिळालं आहे अशी जे विषय तो नेमका काय आहे? मग याच्यासाठीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील परवा प्रथमच आपली भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जात निहाय जनगणना झाली पाहिजे, सेन्सेस करून घ्या. जर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जास्त असेल तर त्यांना ओबीसीमधून आणि अदर कास्टमधून आरक्षण देण्यास हरकत नाही, कोणाची हरकत नाही. जनगणना तर झाली पाहिजे. तुम्ही म्हणणार की मला 8 दिवसात आरक्षण द्या, 15 दिवसात आरक्षण द्या, सरकारने इतर आरक्षणच घेऊन यावं, GRS घेऊन, असं होणार नाही ना. नाही, बरोबर आहे. मग उद्या ओबीसी म्हणला की आम्ही उपोषणाला बसतो, त्यांनी लॉ अँड ऑर्डर क्रिएट केली तर म्हणजे महाराष्ट्र आपल्याला पेटवायचा आहे का? तर आपल्याला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, फुले आंबेडकरांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराज सर्व लेकर आहेत. परंतु मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने डायलॉग चालू ठेवावं, जरांगींनी सरकारबद्दल डायलॉग करण्याची चर्चा चालू ठेवावी आणि सर्वपक्षीय नेत्याने, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांनी देखील प्रामाणिक आणि क्लिअर क्लीन ट्रान्सपरन्सी भूमिका घेतली की मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच आदिवासीचा देखील प्रश्न मिटवा, ओबीसीचा प्रश्न मिटवा, अल्पसंख्याकांचं काय अडचण मिटवा, सर्वच समाजाला न्याय द्या. आमचं काय म्हणणं की असं कुणी क्रेडिट घेण्यासाठी म्हणून हा प्रश्न पेटू नये किंवा विजू नये. पहिली प्रायोरिटी मी म्हणतो की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा प्रश्न मिटवा, नंतर आदिवासीचा प्रश्न मिटवा, नंतर धनगाराचा प्रश्न मिटवा, नंतर कोळी समाजाचा प्रश्न आहे, नंतर लिंगायतवाणी समाजाचा प्रश्न आहे, अनेक जातीचे प्रश्न आहेत. हे मेरिटवर घ्या, कायद्यामध्ये बसवा आणि आरक्षण द्या. केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी, एक जाती जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी, एकमेकाची डोकी फोडण्यासाठी आरक्षण हिंसेचा मार्ग होऊ शकत नाही. मराठा आणि ओबीसी यामध्ये या आंदोलनामुळे काही वाद निर्माण होऊ शकतात का, वितृष्ट येऊ शकतं का? नाही, असं आहे की राजकीय नेतृत्व वाद होऊ शकतात, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यामध्ये वाद निर्माण होऊ शकत नाही. कारण गावगड्यामध्ये जिथे 70% मराठे तिथं 30% ओबीसी आहे, दलित आहे, मुस्लिम आहे. शेवटी मराठे जरी थोडे काही ठिकाणी प्रगल्भ आहेत, आर्थिकदृष्ट्या आहेत, शैक्षणिक दृष्ट्या आहेत, सहकारमध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व, परंतु ह्या गोरगरीब ओबीसीला त्यांच्याच घरी कामाला जावं लागते.
त्यामुळं जसं तुमचं रोटीबेटीचं भांडण एक असतं ना 96-92 तसं आज ओबीस समाज जरी प्रगल्भ असला किंवा गरीब असला तरी त्यांना मराठ्यांच्याच गरीब शेतामध्ये काम करायला लागतंय. जो गरीब मराठा त्यांना ओबीसींचा जो श्रीमंत आहे त्याच्याकडे काम करावं लागतं. त्यामुळे मला वाटतं स्थानिक पातळीवर ओबीसी मराठा कधीच भांडणं होणार नाहीत. आता प्रश्न आहे वरच्या राजकीय नेत्यांचा. प्रत्येक राजकीय पक्षाला प्रत्येक राजकीय नेत्याला असं वाटतं की आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आपल्या नेतृत्वाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हालाच हे आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून ह्यासाठी कायदा करणं हा सर्वोच्च बाण आहे. ट्रका पेटवण्या, लॉ अँड ऑर्डर क्रिएट करणं, घरं जाळणं, धमक्या देणं, फोन करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं काम नाही. मावळे हे लढाऊ असतात, संयमी असतात, बाणेदार असतात, प्रामाणिक असतात. ते असं चुकीचं कधीच काम करणार नाही. जारंगे पाटील यांनी देखील म्हटलं की तुम्ही शांतेचा मार्ग अवलंबा. महात्मा गांधीने एका माणसाने हातात काठी घेऊन आणि शांतेच्या मार्गाने जगाला जिंकलंय. त्यामुळं तुम्ही तलवार श्रेष्ठ का लेखणी श्रेष्ठ म्हणला, तुम्ही म्हणाले लेखणी श्रेष्ठ. त्यामुळे आता तुम्ही संयम तोडू नका. आणि सरकारनं ताबडतोब सर्वपक्षीय मीटिंग उद्या कॉल केली असेल तर आनंदच आहे. त्याला एक ओबीसी समाजाचा छोटासा एक प्रतिनिधी म्हणा किंवा एक ज्येष्ठ पत्रकार म्हणा, भगवानगडाचा सचिव म्हणा, आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सरकारनं सर्वपक्षीयांच्या नेत्यांना बोलवा, सर्व घटकांच्या नेत्यांना बोलवा, सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना बोलवा, सर्व जातीतल्या धर्मगुरूंना बोलवा, एक बैठक घ्यावी आणि सर्व मनुते सर्व अनुमते मराठा समाजाला आरक्षण द्यावं, परंतु प्रेमानं. एकमेकाच्या मनात तेढ निर्माण होता कामा नये, एकमेकाबद्दल द्वेष होता कामा नये. जसं उद्या आज जारंगे बसले, उद्या तायवडे बसत्याल, परवा लिंगायतचे कोण बसत्याल, परत दलित समाजाचे बसत्याल, परत अल्पसंख्याक म्हणते आम्हाला 5% द्या मुस्लिम. तर हे असे प्रश्न निर्माण न करता जे मेरिट आहे, जे फॅक्ट आहे, जे फाइंडिंग आहे, जे लॉमध्ये बसतं आहे, ह्या मेरिटला येऊन सगळ्या गोष्टी मिटल्या पाहिजे. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही. याबरोबरच आता आपण असंही काही गोष्टी पाहतो की काही जण उगाच वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करतात किंवा पेटवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ ॲडव्होकेट सदावर्ते आहेत की ते अनेक वेळा भाष्य करून एक वेगळं वातावरण तयार. नाही नाही, गुणवंत सदावर्ते हे न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करतात. ते कधी देवेंद्र फडणवीसांना श्रद्धे म्हणतात, फडणवीस आमच्या जवळचे म्हणतात, ते कधी शरद पवार साहेबांना शिव्या घालतात, कधी उद्धव ठाकरे साहेबांना शिव्याची वाकोली वाहतात. हे चुकीचं आहे. धरंदेच काय, समाजातल्या कुठल्याही घटकानं, कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यानं, कोणत्याही धर्माच्या नेत्यानं आणि कुठल्याही समाजाच्या नेत्यानं मराठा समाजाबद्दल वाईट अपशब्द वापरू नये ह्या मताशी मी 100% सहमत आहे. कारण मराठा समाज हा मोठा भाऊ आहे. आज गरिबी परिस्थिती खूप त्यांची आणि आता मराठा समाज गरिबांच्या लक्षात आलं आहे की त्यांची भांडणं आता गडी आणि माडी अशी झाल्यात. गडीवरचे आहेत ते म्हणतात आम्ही 96 आहेत, म्हणजे माडीवर खाली विचार राहतात चाळीमध्ये म्हणजे आम्ही 92 आहे कुणबी, ते जो भांडत. तर त्यांच्या लक्षात आलं की ह्या मराठा समाजाने आपलं शोषण केलं आहे. ॲक्च्युली पोषण करायला पाहिजे, पण त्यांनी शोषण केलं आहे. मग ते आर्थिक असेल, राजकीय असेल, वेगळ्या क्षेत्रात असेल. त्यामुळं हा श्रीमंत मराठा वर्चस्व गरीब मराठा असा वाद आहे. हा ओबीसी किंवा मराठा वाद नाही आहे. पण ते त्याला रंगवला जातो, रंगवलं साहजिकच आहे. कारण त्यांची दुकानं बंद पडतात ना त्या राजकीय मंडळींची. ओके, जे प्रगल्भ श्रीमंत मराठा आहे, जे स्तोला 96 कोळी श्रीमंत समाज, त्यांना मग ह्यांची वोट बँक जाईल ना. प्रत्येकाला आपलं राजकारण करायचं आहे. राजकारण हा एक धर्म आहे शेवटी. राजकीय सत्तेमध्ये असलेल्या आत्तापर्यंत अनेक वेळा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ही सगळी सत्तेवर होती. आता अलीकडच्या काळात भाजप 2014 भाजप तर सत्ता देशात आणि राज्यात सुद्धा आहे. याच्यामध्ये राजकीय अनास्था कुठंतरी वाटते का मराठा आरक्षणाबाबत? नाही नाही, असं नाही. की कसं आहे की गेले 30-40 वर्ष मराठा समाज हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होता. वेगळे मोर्चे आले, उपोषण झालं, शांतीत संयमात सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु मराठा समाजाला यश मिळालं नाही. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस असताना त्यात शिवसेना पक्ष देखील होता उद्धव ठाकरे साहेबांचा. मराठा आरक्षण पास झालं, गायकवाड कमिशन नेमलं, ते आरक्षण हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टात ते रिजेक्ट झालं. तर आता दोनच गोष्टी आहेत की एक तर 50%च्या पुढं जर मर्यादा करायची असेल तर तुम्हाला पार्लमेंटमध्ये जाऊन ठराव पास केला पाहिजे. आयदर सुप्रीम कोर्टामध्ये जे क्युरिटी पिटिशन जे सुप्रीम कोर्टानं ॲक्सेप्ट केली चर्चेसाठी, त्या पिटिशनवर चांगले नामवंत वकील लावून कपिल सिब्बलसारखे सुप्रीम कोर्टाला पटवून दिलं पाहिजे की खरोखर मराठ्यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत, उपेक्षित आहेत आणि गरीब आहेत. त्यांना ताबडतोब महामहिम आपण आरक्षण द्या. कारण महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न खूप मोठा निर्माण झाला आहे. लॉ अँड ऑर्डर निर्माण झाल्यामुळे हजारो शेकडो कोटीची संपत्तीची नुकसान होत आहे. संपत्तीचं नुकसान होत आहे म्हणजे राष्ट्रीय संपत्ती ही काय समाजाची नाही, ही सर्वच समाजाची संपत्ती आहे. बस ही काय जातीच नसते कोणाची.
तर असा तो प्रश्न निर्माण करून सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेतलं पाहिजे. जरांगे साहेबांनी सर्वपक्षीय नेतृत्वाचा असे डायलॉग केला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांनी एकमतानं मराठा समाजाला पाठिंबा देऊन पार्लमेंटमध्ये विधिमंडळामध्ये हा ठराव पास करून मराठा समाजाला EWS आर्थिकदृष्ट्या जे आदि जे शक्य आहे आरक्षण ते ताबडतोब दिलं पाहिजे, कारण त्याला राजकीय द्यायची गरज नाही. ऑलरेडी राजकीय मराठाच प्रगल्भ आहे. आत्ताच्या ह्या आंदोलनाकडे आपण ज्यावेळेस पाहतो तर अनेक वेळा आपण माध्यमांच्याकडे पाहिल्यानंतर माध्यमांच्याकडे सगळीकडं आंदोलनं जाळपोळ या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. एक जबाबदार विश्लेषक आणि राजकीय प्रतिनिधीसुद्धा आणि इतक्या वर्ष तुमचा पत्रकारितेतला अनुभव आहे, माध्यमांची जबाबदारी यामध्ये काय असायला पाहिजे? असं माध्यम तर शेवटी बघा डेमोक्रेसीमध्ये फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी आपण ज्याला म्हणतो, कायदेमंडळ, न्यायमंडळ, प्रशासन आणि तुमचं मीडिया. मीडिया मीडियाला आता रक्तरंजित बातम्या देण्यापेक्षा ह्या महाराष्ट्राचं वातावरण कसं कलुषित होणार नाही, शांत कसं होईल, सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचाराचा वारसा घेऊन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रानं अटकेपर झेंडा फडकिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मीडियाने देखील आता जबाबदारीनं न्यूसेज व्हॅल्यू न क्रिएट करता आणि विचित्र जे काही लोक असतात ज्यांना समाजामध्ये काहीच मान नाही अशा नेतृत्वाची बाईट देणं, त्यांचा इंटरव्ह्यू घेणं, त्यांच्या ठळक मुलाखती प्रसिद्ध करणं हा प्रसंग न करता ह्या महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला कशा प्रकारे न्याय मिळेल, हा मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कसा मागास आहे याबद्दल इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम करावा की खरंच 150 वर्षापूर्वी मराठे काय होते, कुणबीची परिस्थिती काय होती, गावगडा कसा हाकला जायचा, त्यांची आर्थिक परिस्थिती काय होती, राजकीय परिस्थिती काय होती, त्यांचे काही निजामामध्ये सर्टिफिकेट मिळतात का. तुकोबाने देखील म्हटलेलं आहे की बरे झाले देवा मी कुणबी जन्मलो, नाहीतर दंब. तुकोबा स्वतः म्हणतात बरे झाले देवा मी कुणबी जन्मात जन्मलो, नाहीतर दंब मी आता ह्याच्यामध्ये झालो असतो. मी कुणबी जन्मलो मला आनंद आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी तो एक पुरावा मानावा. लक्षात लागा शिवाजी महाराजा काळातले काय असतील पुरावे. परंतु मराठा समाजाचा प्रश्न आता राजकीय न करता खरोखर मराठा समाज वंचित उपेक्षित आहे, बिचारे आत्महत्या करतात, गोरगरिबांचं खूप वाईट आहे, एखाद्याचं घर जळतं त्यावेळेस त्यालाच कळतं अशी मन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला जो मराठा प्रगल्भ आहे आता आमदार खासदार ह्यांनी मूग गिळून गप्प न बसता महाराष्ट्राच्या विधिमंडळात लोकसभेमध्ये आवाज उठावा. आणि 80% मराठा आहे तो कोणी बोलायला तयार नाही आहे आणि सगळेच मराठा फक्त भुजबळाला शिव्या घालतात, कुठं तायवड्याला शिव्या घालतात, कुठं हा आमच्या विरोधात आहे, तो धनगर आमच्या विरोधात आहे, मराठा आमच्या विरोधात आहे, वंजारी आमच्या विरोधात आहे, माळ्या. अरे बघ तुमचे मराठे आहेत, पार्लमेंट तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचा आहे, उपमुख्यमंत्री एवढे महान आहेत, बारामतीकर, अजितदादा पवार 25-25, 30-30 वर्षे कॅबिनेट आहेत, त्यांच्याकडे जावा, शरद पवारकडे जावा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि आंदोलन न करता तुम्ही आरक्षण घेऊन घ्या. आत्ताच्या 2 दिवसात म्हणजे काल अतिशय हिंसक वळण लागलं. कधी नव्हे ते अगदी बस पेटवणं, गाड्या फोडणं इथपर्यंत होतं, परंतु आज प्रत्यक्ष घर जाळण्यापर्यंत प्रसिद्धी केली. चांगलं नाही ना, शेवटी खासदार आमदार तुम्ही घर जाळत असाल तर सर्वसामान्य जो घटक आहे वेगवेगळ्या जाती धर्मपंथामधला त्याला देखील भीती वाटेल मराठा समाजाबद्दल. म्हणून आपल्याला ह्या समाजाचं आदर ठेवून मराठा समाज हा मोठा भाऊ आहे आणि मराठा हा सैमी आहे, तो फुले शाहू आंबेडकरला मानतो, छत्रपतीला आराध्य दैवत मानतो, संभाजीराजेने स्वतः बलिदान दिलं आहे ह्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, धर्मासाठी. मग तुम्ही आज संभाजीची लेख राहत तुम्ही दुसऱ्याचे घर पेटवणं किंवा तुमच्याच समाजाला मारणं हा उपाय नाही आहे. चर्चा करा, संवाद करा, बैठक घ्या, बसा, कायदे तज्ज्ञांशी चर्चा करा, सुप्रीम कोर्टात फाईल पिटिशन करा. केवळ माझ्याकडे उद्याची उद्या GRR आंदोलन आरक्षण द्या असं होत नसतंय. आरक्षण इज नॉट रेशन. की उद्या फोन केल्यानं लगेच रेशनची गाडी आली, तांदूळ 5 किलो तुम्हाला, 10 किलो साखर ह्याला, असं होत नसतंय. त्यामुळे माझ्या हात जोडून मराठा समाजाला बांधवांना विनंती आहे आणि जरांगे पाटील हे आयुष्य वाचले पाहिजे, त्यांनी पाणी घेतलं पाहिजे, त्याने उपोषणाचा हट्टी मार्ग न करता साखळी उपोषण आलं पाहिजे आणि स्वतःचे कुटुंबाचे आणि मराठा समाज त्यांनी काळजी घेतली पाहिजे अशी माझी त्यांना विनम्र हात जोडून विनंती आहे. थँक्यू सर. हे होते आपल्याबरोबर गोविंद घोळवे सर. अतिशय परखडपणे त्यांनी आपली मतं मांडली आणि मराठा समाजाचं आंदोलन कशाप्रकारे राहिलं पाहिजे आणि आरक्षण कसं मिळालं पाहिजे याबद्दलही त्यांनी आपली मतं व्यक्त केली. धन्यवाद सर. धन्यवाद.